पनवेलमध्ये प्रसिद्ध असलेल्या सुकम हॉस्पिटलला 10 वर्ष पूर्ण झाली असून हॉस्पिटलने 11व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यानिमित्त पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दशकपूर्ती सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कोरोना योद्ध्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावसकर आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत सुकम हॉस्पिटलच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या सुकम हॉस्पिटलच्या दशकपूर्ती सोहळ्यामध्ये डॉक्टर संतोष सुदाम जाधव झुंज सुखमची कोरोनाशी या अनुभवाच्या गाथेचे सुकम पोर्टलचे आणि BMD ऍपचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन व लोकार्पण झाले. या सोहळ्यानिमित्त साज या सुरेल गाण्यांचे सादरीकरण झाले. तसेच कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता सेवा कार्य करणाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या सोहळ्याला महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा बालशल्य चिकित्सक अध्यक्ष डॉक्टर संजय ओक, भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते YT देशमुख, सुकम हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष जाधव, डॉक्टर दिलीप जाधव, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, नगरसेविका सुशीला घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, डॉक्टर प्रमोद गांधी, डॉक्टर उदय शेळके यांच्यासह पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुकम हॉस्पिटल हे खरंच प्रत्येकाला सुख देणार असं असं आहे. तिथे गेल्यानंतर मी सुखात माणूस राहतोय, घरच्यासारखं राहतोय. डॉक्टरांचा औषधपाण्याचा त्याच्या हाताचा गुण जो आहे तो अतिशय मोठा आहे. 100% आम्हाला वाटत नाही, 1% त्यांनी सांगितलं तर 1% सुद्धा आपल्याला त्याच्या उणीव आहे असं मला वाटत नाही आहे. डॉक्टर जशा तुम्ही मेडिकल आपल्याशी आपल्याबरोबर करतात, त्याचबरोबर मेडिकल औषध पाणी देतात, इंजेक्शन देतात, ऑपरेशन करतात, काय जे असेल ते. पण या त्याच्या विशेष डॉक्टर दीपाली यांनी जे प्रास्ताविक केलं, त्या प्रास्ताविकामध्ये तुमच्या ध्यानात आलं असेल की अनेक अशी सुभाषित अनेक अशी म्हणजे त्यांनी काव्य अशी बोलून दाखवलं, म्हणजे ही डॉक्टर मंडळी फक्त आरोग्यातली नाही तर कवी मनाची पण आहे. आणि त्याच्याबरोबरीनं ही झुंज सुकमची हे डॉक्टरांनी स्वतः म्हणजे संतोष डॉक्टरांनी स्वतः हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे लेखकी आहे, कवी लेखक म्हणजे आरोग्यदायी असे सेवा देणारे आपले सगळे डॉक्टर हे सर्व थरावर माणुसकीला खरे उतरलेले आहेत. ह्या 10 वर्षाच्या काळात आम्ही त्यांचा अनुभव जो घेतला आहे तो फार मोठा असा अनुभव आहे. आज फक्त 10 वर्ष झाले डॉक्टर आपल्या हॉस्पिटलला आणि आपल्या सेवेला 25-50 अशी वर्ष होत जाणार आहेत. आणि त्यावेळेला सुद्धा आपला हा अनुभव जो आहे तो आपल्याला लोकांकडनं तुम्हाला प्रेमाचा वर्षा होणार, कारण तुमची सेवा ही तशी तितकी महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनं आपल्या सुकम हॉस्पिटलला आपल्याला विशेषला आणि त्याचे वडीलसुद्धा अजूनसुद्धा ज्या पद्धतीने धडपड करतात आणि माणसं जोडतात ते पाहिल्यानंतर आम्हाला नवल वाटतं की ही मंडळी पलीकडची तिकडची पश्चिम महाराष्ट्रातली आणि उत्तर महाराष्ट्रातली नाहीत तर ही पनवेलचीच आहेत अशा प्रकार झाले. आज फक्त त्यांनी सांगितलं पनवेल कंजाडे कर्जत हे 2-3 झालीत हॉस्पिटल्स त्यांची, पण त्यांना श्वास घ्यायलाही वेळ मिळणार नाही अशा प्रकारची लवकरच 10-12 हॉस्पिटल एक डझन म्हणतोय कुठली नंतर आपण बोलू, पण एक डझन हॉस्पिटल हे नजीकच्या काळात होतील. आणि त्या दृष्टीनं त्यांच्या सेवेला अतिशय चांगला हाताला चांगला गुण आहे तो राहणार अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो. ज्या वेळेला डॉक्टर पुढे जातात त्यावेळेला साहजिकपणानं आपल्यापणाची भावना होते आणि म्हणून व्यासपीठावर बसलेले आता आजही आपण त्यांच्या परिचयाचे आहेत आणि आपण सांगितलं की सर्व त्यांनी जे लिहिलंय ते वाचून आपण या ठिकाणी आलेलो आहे. डॉक्टर साहेब प्रश्न असा आहे की इकडे बसलेले आणि समोरचे बसलेले हे सगळेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक झालेले आहेत, त्यामुळे हा आपला कार्यक्रम आहे आणि या भावनेतून हे सगळेजण या ठिकाणी राबतायत इतका आपलेपणा डॉक्टर जाधव आणि त्यांच्या सुखम परिवाराने मिळवला आहे. आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणाने ही सारी मंडळी ज्या एका परिवाराच्या भावनेतून इथं आले. इथं मी पाहतोय डॉक्टर पोहळे साहेब ज्यांचा आपण सत्कार केला, त्यांच्याबरोबरीनं आपले संजय शेख आणि सगळे त्यांच्याबरोबरीनं ही नंदनवन टीम त्यांची क्रिकेटची टीम आहे, ती क्रिकेटच्या टीममध्ये डॉक्टर त्या ठिकाणी आहेत. काहीतरी पुस्तकात उल्लेख केलेला आपण वाचला असेल की कधी हॉस्पिटलमध्ये काही चुकीचं झालं की त्याचा परिणाम तिकडं जो बॉलिंग करत असतो अशा बॉलर्सवरती बऱ्याच वेळेला झाला. आणि मग डॉक्टर बॅट्समन म्हणून काम करत असताना
पारनेरची रग आहे, त्यामुळे षटकार चौकार याच्या बाबतीमध्ये त्यांचा सातत्यानं तो एक ध्यास असल्यासारखा ते खेळत असतात आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबरीनं, अनेक टुर्नामेंटमध्ये देखील ते सहभागी होत असतात. या सगळ्या टीमने मिळून ज्यावेळेला प्रतिबंधात्मक गोळ्या म्हणून आर्सेनिक अल्बम काम करू शकतात, लाखो गोळ्या त्यांनी स्वतःहून स्वतःची टीम बसवून त्या ठिकाणी एका एक हॉल घेतला, त्या हॉलमध्ये भरल्या, ते वाटप सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे सगळं जे सामाजिक कार्य किंवा हे आपलं काम आहे असं जे पनवेलकरांनी मनावर घेतलं, व्यासपीठावरचे असतील समोरचे असतील, या सगळ्यांनी मिळून जे जे आपल्याला शक्य आहे ते ते आपण लोकांना दिलं पाहिजे, हा प्रयत्न सगळ्यांनी मिळून केला. आणि म्हणून डॉक्टरांनी पुस्तक लिहिलं झुंज सुखमची करोनाशी, पण खऱ्या अर्थानं पनवेलकरांनी मिळून जी झुंज दिली त्याचं एका अर्थानं वर्णन, किंवा रायगडकरांनी मिळून जी झुंज दिली त्याचं एका अर्थानं वर्णन या झुंज सुखमची करोनाशी या पुस्तकाच्या रूपानं या ठिकाणी शब्दबद्ध झालेलं आहे. मी डॉक्टरांचं मनापासून अभिनंदन करतो.